जांभेकर यांच्या पैठण तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दर्पण दिन साजरा करण्यात आलाय आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी मुंबई इथे सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी दर्पण या इंग्रजी आणि मराठी भाषेतील पाक्षिकाची सुरुवात करून मराठी वृत्तपत्राची मुहूर्त मेळ रोवली त्यांच्या या कार्यामुळे मराठीतील आद्य संपादक होण्याचा बहुमान त्यांना मिळाला आज या घटनेस एकशे एकोनवत वर्षे पूर्ण झालीय त्यांच्या या महत्व कार्याची आठवण आपणाच राहावी म्हणून प्रतिवर्षी सहा जानेवारी रोजी राज्यात दर्पण दिन साजरा केला जातो या निमित्तानं आज पैठण येथे मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दर्पण दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी नगराध्यक्ष सूरज लोळगे तहसीलदार चंद्रकांत शेळके पोलीस निरीक्षक किशोर पवार भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष रेखा कुलकर्णी सामाजिक कार्यकर्त्या दाभाडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती या प्रसंगी मान्यवरांनी पुष्प देऊन पत्रकारांचं स्वागत केलंय यावेळी पैठण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश लिंबोरे वरिष्ठ पत्रकार गणेश संकुडे संजय जाधव चंद्रकांत तारू मोहन ठाकूर गौतम बनकर सुरेश वायभट मनोज खुटेकर विशाल करकोटक मदन आव्हाड राहुल पगारे बाळासाहेब घुले दिनेश पारेख बंडेराव जोशी खुशाल भवरे नारायण बंगले आदींची उपस्थिती होती दादासाहेब घोडके एमसीएन न्यूज पैठण